सर काय प्रकार होता, दोन लोकांना आपण ताब्यात घेतलं, कोण होते ते आणि कशामुळे त्याच्यावर आपण ही कारवाई केली? काल सकाळी 3:15 आमची पोलीस पेट्रोलिंगची टीम होती आणि त्यांना 3 लोक संशयित लोक मोटरसायकल चोरताना त्यांना दिसले. त्यानंतर आमच्या टीमने पाठला करून 3 जणांना अटक केला. अटक केल्यानंतर घर झडतीसाठी त्यांना घेऊन गेले, पण घेऊन जाताना ते एक त्यामध्ये जो संशयित होता ते पडून गेला, पण 2 संशयितला ते पकडण्यात आले आणि घर झडतीमध्ये त्यांना एक जिवंत राऊंड भेटला आणि मोटरसायकल चोरीच्या साहित्य आणि 4 मोबाईल आणि 1 लॅपटॉप आणि जे मोटरसायकल सामानच्या चोरीचे जे साहित्य घेऊन आम्ही आपण आलो. त्यानंतर पुस्ता चौकशी झाली आणि चौकशीमध्ये असा निष्पन्न झाला, हे 2 जो आमच्याकडे आरोपी आहेत इम्रान खान आणि युनुस साकी, ते लोक NIA ऑफेन्स आहे राजस्थानमध्ये, ते तिथे वॉन्टेड आहे, ॲप्सकॉन्ड केले होते आणि त्याच्यावर 5-5 लाखचा इनाम आहे. पुढचा तपास आता चालू आहे, इतर एजन्सी सुद्धा आम्हाला मदत करत आहेत, ते नंतर तुम्हाला कळण्यात येईल. सर किती दिवसांपासून शेल्टर घ्यायसाठी ते इथं थांबून होते? आता डिटेलमध्ये तपास संपल्यानंतर तुम्हाला लवकर कळण्यात येईल, पण जवळजवळ 16-17 महिन्यापासून हे दोन इथे राहत होते त्यांच्या प्रमाणे, पण नंतरच्या शोधचा हिस्सा आहे. त्यांच्याबरोबर एक साथीदार, ते साथीदारला आपण शोधत आहोत आणि ते सुद्धा आपण पकडण्यात येईल. करायचा प्रयत्न तपासचा हिस्सा आहे, ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये आता आजच अरेस्ट केलेले आहेत त्यांना. ते मोटरसायकल चोरीचा प्रयत्न आणि फोर्स डॉक्युमेंट्स ते वापरत होते आणि आर्म्स ऍक्ट, ते ऑफेन्स आपण आज दाखल करत आहोत आणि पुढचा तपास जसे जसे पुढे जाईल आपल्या आपण सांगणार आहोत.